शहर के निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन की ओर से शिव जयंती महोत्सव के उपलक्ष्य में भव्य खुली दौड़ प्रतियोगिता का आयोजन हाल ही में किया गया। इस मौके पर सैकड़ों ने इस दौड़ स्पर्धा में बढ़ चढ़कर हिस्सा लिया। आए दिन शहर के ऐसे कई संस्थान की ओर से सामाजिक और क्रीड़ा क्षेत्र से जुड़े कार्यक्रम लिए जाते हैं। जी हाँ, इसी श्रृंखला में निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन की ओर से शिव जयंती महोत्सव के उपलक्ष्य में भव्य दौड़ प्रतियोगिता का आयोजन किया गया था। कार्यक्रम की शुरुआत दक्षिण नागपुर सामाजिक कार्यकर्ता अजय बोढ़ारे के हाथों दीप प्रज्वलित किया गया। इस कार्यक्रम में भाग लेने शहर के कई परिसर से दौड़ लगाने वाले खिलाड़ी खास तौर पर मौजूद थे। इस आयोजन को बढ़िया तरीके से सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र घोड़े और साथियों ने मेहनत से इसे पूरा किया। माझं नाव भगवान मेंढे, मी इथला नगरसेवक आहे, प्रभारी क्रमांक 29 नागपूर महानगरपालिकेमध्ये। आज एक निस्वार्थ अखंड सेवाच्या माध्यमातून एक लहान मुलांची दौडचा कार्यक्रम अध्यक्ष संजय सचिन घोडे यांनी ठेवला, त्याबद्दल मी मनापासून त्याचं अभिनंदन करतो। कारण आजच्या या युगामध्ये दौड कसरतीचा फार आवश्यकता आहे शरीराकरता, त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याचं अभिनंदन करतो। असाच पुढे पण कार्यक्रम ठेव अशी आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो। तालुका अध्यक्ष भाजपा नागपूर ग्रामीण, आज या ठिकाणी निस्वार्थ सेवा फाउंडेशनतर्फे हे मॅरेथॉन आयोजित केलेलं आहे। या ठिकाणी सचिनजी घोडे यांचं मी मनापासून कौतुक करतो की आजच्या ह्या मोबाईलच्या युगात तरुणांना मोबाईलपासून वेळ मिळत नसतो, परंतु सचिन घोडेंच्या या कार्यापासून आज प्रत्येक तरुणाला स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यातलाच हा एक मॅरेथॉन या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी त्याचं मनापासून कौतुक करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याच्या कार्याला शुभेच्छा देतो। मी अजय बोढारे, माजी सभापती पंचायत समिती नागपूर, अध्यक्ष युवा मोर्चा, निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशनच्या वतीने जवळपास 1.5 महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या संपूर्ण हुडकेश्वर आणि नागपूर ग्रामीण तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केला गेलेला आहे। निस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सचिनजी घोडे व त्यांच्या सर्व टीमच्या वतीने या ठिकाणी जवळपास 1.5 महिन्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे, त्यामध्ये लहान मुलांची क्रिकेट असतो। या मैराथॉनच्या माध्यमातून एकतेची दौड ही या ठिकाणी सुरू केली गेलेली आहे। नंतर महिलांचे विविध कार्यक्रम असतो, त्यानंतर कबड्डीसुद्धा, असे जवळपास 15 दिवसाचे कार्यक्रम या छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्ताने 19 तारखेपर्यंत आपल्या निस्वार्थ अखंड सेवा टीमच्या वतीने श्री सचिनजी घोडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केल्या गेलेल्या आहे। जैसे ही दौड़ प्रतियोगिता को शुरुआत हुई, हर किसी में एक हर्षोल्लास दिखाई दे रहा था। हर कोई एक दूसरे से आगे जाने की सोच रखता था। जीवन में भी हमें आगे बढ़ना है तो हमें एक कदम आगे बढ़ाना ही होगा, यही हमारे जीवन का लक्ष्य होना चाहिए। कैमरा पर्सन वीरेंद्र के साथ संजय मीरे, NBCN न्यूज़ नागपुर।